Hi friends, welcome back to Speak English with Aishwarya. Speak English with Aishwarya ya tumcha YouTube channel var tumcha khub khub swagat hai. Friends, aajcha video sudha tumhi request kelela video ahe. Mala khub sare comments ale ki office madhe English kasa bolayche sanga. Customers barobar English kasa bolayche sanga. In general, business English kiwa office English नेमकं कसं बोलायचं हे थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला आहे हे मला कळलेलं आहे आणि त्यासाठीच आजचा आपला व्हिडिओ आहे टॉकिंग टू कस्टमर्स. फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओ आहे टॉकिंग टू कस्टमर्स म्हणजेच जर तुम्ही सेल्स पर्सन असाल, मे बी एखाद्या शॉपमध्ये तुम्ही काम करत असाल किंवा इन जनरल तुम्ही सेल्समॅन असाल. सेल्समॅन म्हणजे एखादी वस्तू तुम्ही जर विकत असाल कोणाला तरी, तर इंग्लिशमध्ये कसं बोलायचं कस्टमर्स बरोबर हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो वी आर गोइंग टू कव्हर द टॉपिक टॉकिंग टू कस्टमर्स. तुम्ही तुमच्या कस्टमरशी इंग्लिशमध्ये कसं बोलाल हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विथ एक्झाम्पल्स. तेव्हा अजिबात वेळ ना वाय घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता आपण इथे एक सिच्युएशन घेऊया आणि सिच्युएशन इज तुम्ही शॉपमध्ये आहात, तुम्ही एका शॉपचे सेल्स पर्सन आहात आणि अ लेडी वॉक्स इन, एक महिला आली आहे तुमच्या दुकानात खरेदी करायला. तुम्ही तिच्याबरोबर संवाद कसा साधाल बघूयात. फर्स्टली जेव्हा ती लेडी येईल यू विल से गुड इव्हनिंग मॅम, कॅन आय हेल्प यू. गुड इव्हनिंग मॅम, कॅन आय हेल्प यू. कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुमची काही मदत करू का. तुम्ही स्वतःहून अप्रोच होताय त्या लेडीला आणि तुम्ही म्हणताय कॅन आय हेल्प यू. गुड इव्हनिंग मॅम, सकाळ असेल मॉर्निंग म्हणा, दुपार असेल आफ्टरनून म्हणा आणि इव्हनिंग असेल तर इव्हनिंग म्हणा. इट इज अ वे ऑफ ग्रीटिंग. तुम्ही माझे हे व्हिडिओ नसतील पाहिले ना बेसिक की ग्रीट कसं करायचं आहे, लोकांशी कॉन्व्हर्सेशन कसं सुरू करायचं आहे, तर ते सुद्धा मी आय बटनमध्ये दिलेलं आहे वर, ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा. सो ग्रीटिंग इज द फर्स्ट स्टेप. सो ग्रीट करा, गुड इव्हनिंग मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू किंवा कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुमची काही मदत करू का. तुम्ही स्वतःहून विचारताय की तुम्हाला कशाची गरज आहे, मी तुम्हाला काय मदत करू. त्यावर तुम्ही म्हणाल प्लीज लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प. प्लीज लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प म्हणजे तुम्हाला कशाचीही गरज असेल तुम्ही मला सांगा. तुम्हाला कशाचीही गरज वाटली तुम्ही मला येऊन सांगा, मी तुमची हेल्प करेन. सो हे तुम्ही वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलाल, प्लीज लेट मी नो. लेट मी नो म्हणजे मला सांगा, मला कळवा. लेट मी नो काय कळवायचंय, इफ यू नीड एनी हेल्प. इफ यू नीड एनी हेल्प जर तुम्हाला कुठल्या मदतीची गरज असेल तर मला कळवा. प्लीज लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प. वेल, आय एम लुकिंग फॉर सम इंटरेस्टिंग स्टफ. ओ, सो त्यावर तुम्ही म्हणाल वी हॅव सम फ्रेश अरायवल्स अँड देर आर सम ग्रेट डिस्काउंट्स ऑन देम. वी हॅव सम फ्रेश अरायवल्स म्हणजे तुमच्या दुकानात मे बी नवीन स्टॉक आलाय, नवीन जीन्स, नवीन टॉप्स, नवीन हँडबॅग्स, न्यू शूज, न्यू वॉचेस, नवीन माल आलाय तुमच्या दुकानात. तुम्ही कस्टमरला काय सांगणार, वी हॅव फ्रेश अरायवल्स. वी हॅव फ्रेश अरायवल्स आणि देर आर सम ग्रेट डिस्काउंट्स ऑन देम. देर आर सम ग्रेट डिस्काउंट्स ऑन देम म्हणजे काय, तर आमच्याकडे नवीन अरायवल्स आलेली आहेत आणि त्याच्यावर खूप मस्त डिस्काउंट आहे. वी हॅव सम फ्रेश अरायवल्स अँड देर आर सम ग्रेट डिस्काउंट्स ऑन देम. देम म्हणजे काय, तर जे आलेले आहेत अरायवल्स म्हणजे मे बी न्यू जीन्स आले आहेत, तर त्यांच्यावर आमच्याकडे खूप मस्त डिस्काउंट्स आहेत. सो ग्रेट डिस्काउंट्स ऑन देम. सो लेट मी रिपीट, वी हॅव सम फ्रेश अरायवल्स अँड देर आर सम ग्रेट डिस्काउंट्स ऑन them. Sure, where can I find a medium sized jacket? Are you looking for any specific brand or a specific color?
So, are you looking for a specific brand or a specific color? मुझे तुम्हाला कुठला तरी एक brand तुम्ही बघताय. For example, तुम्हाला Peter England से shirts हवेत का? किंवा तुम्हाला Pepe jeans चे shirts आणि trousers हवेत का? का तुम्हाला Vero Moda's blazer हवाय का? तुम्हाला नक्की कुठल्या brand चा हवाय तो कुठला पण brand चालेल. का तुम्हाला कुठला specific color हवाय? Black jeans, blue jeans? का तुम्हाला कुठली पण jeans दाखवली तर चालेल. So, त्यासाठी तुम्ही question विचारणार आहात, are you looking for a specific brand? Are you looking for a specific brand or color? Yes, I'm looking for a white jacket. Yeah, I'm okay with any brand. Now, what you can say is, okay, let me show you some of what we have in black. जे काही आहे, suppose white jacket मागितलंय, तुम्ही म्हणणार, okay, let me show you some of what we have in white. किंवा, okay, let me show you some of what we have in black. म्हणजे ओके मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे ज्या ज्या पांढऱ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवते किंवा आमच्याकडे ज्या ज्या काळ्या पर्सेस आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. सो ओके लेट मी शो यू सम ऑफ व्हॉट वी हॅव इन ब्लॅक. लेट मी शो यू सम म्हणजे काही गोष्टी मला तुम्हाला दाखवू दे ऑफ व्हॉट वी हॅव इन ब्लॅक म्हणजे आमच्याकडे जे जे ब्लॅक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. सो लेट मी शो यू सम ऑफ व्हॉट वी हॅव इन ब्लॅक. Let me show you some of what we have in grey. Okay, let me show you some of what we have in blue. Okay, lakshat theva hai sentence. How about this t-shirt or how about this bag? How about this watch? How about these earrings? How about those shoes? Haa shirt kasa vatla? Hey watch kasa vatla? Hey earrings kase vatle? How about these shoes? How about this watch? How about this t-shirt? For example, तुम्ही आता हा t-shirt दाखवला. Black shirt मागितलाय for example. आणि तुम्ही black shirt दाखवला तुम्ही विचारणार हा black shirt कसा वाटला? How about this black shirt? How about this white jacket? How about this silver watch? How about this golden watch? How about these pink earrings? So, जे काही product तुम्ही दाखवताय तुम्ही विचारू शकता हाऊ अबाउट दिस टी शर्ट हाऊ अबाउट दिस कार. जर का तुम्ही कार सेल करताय तुम्हाला कार दाखवायची आहे हाऊ अबाउट दिस कार हाऊ अबाउट दिस एसी हाऊ अबाउट दिस फ्रिज हाऊ अबाउट दिस मायक्रोवेव्ह हाऊ अबाउट दिस चेअर हाऊ अबाउट दिस व्हाईट बोर्ड. सो जे काय तुम्ही हाऊ अबाउट दिस एक्स वाय झेड इज बेसिकली हे कसं वाटलं हे तुम्हाला आवडलं का हाऊ अबाउट दिस हाऊ अबाउट दिस कॅमेरा हा कॅमेरा तुम्हाला आवडला का म्हणजे तुम्हाला मे बी हाऊ अबाउट दिस शर्ट म्हणजे हा शर्ट तुम्हाला आवडलाय का. त्यानंतर ट्रायल वगैरे घेऊन झाली किंवा होयची आहे येस आय लव्ह इट आय टेक दॅट नो आय डिंट क्वाईट लाईक इट डू यू हॅव एनिथिंग एल्स दिस विल लुक व्हेरी प्रिटी ऑन यू ऑर This will be a perfect fit for you. This will look very pretty on you. आता तुम्हाला कस्टमरला सांगायचंच आहे की हा तू हे शर्ट ट्राय करस तुझ्यावर एकदम मस्त दिसणार. तुम्ही काय म्हणणार This will look very pretty on you. This will look very pretty on you. म्हणजे हे तुझ्यावर एकदम छान दिसेल. Very pretty on you. This will look very pretty on you. किंवा कस्टमर ते शर्ट किंवा टॉप ट्राय करायला जाईल किंवा दिस विल लुक व्हेरी गुड ऑन यू. त्याचप्रमाणे दिस विल बी अ परफेक्ट फिट फॉर यू. तुम्ही जीन्स वगैरे दिली आणि परफेक्ट फिटिंगची जीन्स आहे परफेक्ट फिटिंगचा ड्रेस आहे दिस विल बी अ परफेक्ट फिट फॉर यू. दिस विल बी अ परफेक्ट फिट फॉर यू. ओके यू कॅन ट्राय इट ऑन आवर ट्रायल रूम इज ऑन दॅट साईड. तुम्ही हे ट्राय करू शकता आमची ट्रायल रूम त्या साईडला आहे. यू कॅन ट्राय दिस ऑन आवर ट्रायल रूम इज ऑन दॅट साईड पलीकडे आणि आमची ट्रायल रूम आहे तुम्ही ट्रायल रूम मध्ये ट्राय करू शकता ट्रायल रूम त्या साईडला आहे. यू कॅन ट्राय इट ऑन म्हणजे तुम्ही ते घालून बघू शकता. ट्राय इट ऑन म्हणजे घालून बघणे. यू कॅन ट्राय इट ऑन आवर ट्रायल रूम इज ऑन that side. Yes, I tried this on but I think this is of not my size. Well, let me give you another size. Size fits hala nahi hai, tumhi vegle sizes dakhonar. Jeans asel tar 30, 32, 34, whatever. Kewa top asel tar small, medium, large. So, well, let me give you another size.
तुम्ही जर का कस्टमरला होत नाहीये टॉप तुम्ही असं म्हणणार का ओ सॉरी बाय नाही तुम्ही अजून साइजेस दाखवाल ना अजून ऑप्शन्स दाखवाल वेल लेट मी गिव्ह यू अनदर साइज वेगळा साइज आणि लेट मी गिव्ह यू म्हणजे मी तुम्हाला एक दुसरा टॉप आणून देते जो वेगळ्या साइजचा आहे तो तुम्ही ट्राय करून बघा याचा अर्थ होतो वेल लेट मी गिव्ह यू अनदर साइज वेल लेट मी गिव्ह यू अनदर साइज आता हे तर साईज मी म्हणते बिकॉज आपण ते टी शर्ट जॅकेट एक्झाम्पल घेतलंय पण जर का तुम्हाला तुम्ही जर का पर्सेस विकताय फॉर एक्झाम्पल वेल लेट मी शो यू अनदर पर्स वेल लेट मी शो यू अनदर पर्स मेबी तुम्ही कार विकताय वेल लेट मी शो यू अनदर मॉडेल कार्स मध्ये मॉडेल्स असतात वेल लेट मी शो यू अनदर मॉडेल तसंच तुम्ही फ्रिज विकत असाल वेल लेट मी शो यू अनदर कलर वेल लेट मी शो यू अनदर कलर किंवा वेल लेट मी शो यू अनदर ब्रँड एल जीचा फ्रिज नाही आवडला एखाद्या कस्टमरला तुम्ही म्हणणार ओके लेट मी शो यू अनदर ब्रँड मग तुम्ही सॅमसंगचा फ्रिज दाखवाल किंवा कोणताही दाखवाल बट सांगायचं मला असं आहे वेल लेट मी गिव्ह यू अनदर साईज वेल लेट मी शो यू अनदर कलर वेल लेट मी शो यू अनदर ब्रँड वेल लेट मी शो यू अनदर जे काही आहे एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज बट तुम्ही कस्टमरला जाऊ नाही देणार तुमच्याकडे काय ऑप्शन आहे ते तुम्ही कस्टमरला सांगाल वेल लेट मी शो यू एक्स वाय झेड ओ आय टेक दिस वन वुड यू लाईक टू बाय एनिथिंग एल्स काहीतरी घेतलेली आहे गोष्ट आणि तुम्ही आता अजून विचारताय की एक गोष्ट तुम्ही ही घेतलीत पण तुम्हाला अजून काही घ्यायचंय का वेल वुड यू लाईक टू बाय एनिथिंग एल्स म्हणजे तुम्हाला अजून काही घ्यायला आवडेल का तुम्हाला अजून काही विकत घ्यायला आवडेल का वेल वुड यू लाईक टू बाय एनिथिंग एल्स नो थँक्स सो फ्रेंड्स हे होते आपले इंग्लिश सेंटेन्सेस विच आर फॉर टॉकिंग विथ कस्टमर्स सो कस्टमर्सशी कसं बोलायचं इंग्लिशमध्ये हे थोडेसे सेंटेन्स मी सांगितले अजून तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला या या फील्डचा इंग्लिश रिलेटेड व्हिडिओ हवा आहे आणि मी नक्की तो करेन आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल हे सेंटेन्सेस नक्की वापरून बघा आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला माझ्याबरोबर तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे रेड बटन आहे ते क्लिक करा त्यानंतर एक बेल आयकॉन येईल तिथे पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला कळेल एव्हरी टाईम आय अपलोड अ न्यू व्हिडिओ नवीन व्हिडिओ जेव्हा मी टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला रोज नाही जेव्हा कधी मी टाकेन व्हिडिओ तेव्हा तुम्हाला इंग्लिश शिकता येईल खूप सोप्या पद्धतीने मराठीमधून नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर